देशभर 77वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. हडपसरमध्येही अशाच प्रकारचा उत्साह आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाला. अर्जुन बनकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय महेंद्रदादा बनकर त्यांनी आज हडपसरमध्ये विविध असे कार्यक्रम साजरे केले. त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण त्यांच्याशी केलेली बातचीत. मी महेंद्र अर्जुन बनकर, स्वर्गीय अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपविभाग प्रमुख. मी सर्व नागरिकांना प्रथम स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या बरोबर हडपसर परिसरातील सर्व संस्था आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्वांच्या संयोगाने आपण गेली 6 ते 7 वर्ष झालं पुणे महानगरपालिकेचा घरटे प्रकल्प आहे. या घरटे प्रकल्पामध्ये ज्या हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब रस्त्यावर काम करणाऱ्या की ज्यांना मुलांचं शिक्षण करता येणार नाही त्यांचा काही गोष्टी भागवता येणार नाहीत अशा मुलांना या प्रकल्पामध्ये जमा केलं जातं आणि या प्रकल्पातील मुलांना आपण प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या वेळेस त्यांच्याबरोबर येऊन आपण फ्रूट मिठाई देऊन त्यांच्याबरोबर आपण हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. अनेक प्रकारे लोक स्वातंत्र्यदिन साजरा करतात परंतु आम्ही कायम दरवर्षी या मुलांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करतो आणि त्यांच्याकडे त्यांना आपण या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि या हडप या भारतामधील जे काही महापुरुष होऊन गेले ज्यांनी समानतेची वागणूक आणि कशा पद्धतीनं आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं कशा पद्धतीनं स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं याची मुलांशी आपण या हितगूज केलं जातं. त्यांच्याकडनं त्यांचे काही कलागुण आपण पाहिले जातात आणि ते करून आपण हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. त्याचबरोबर मी सर्व तमाम भारतीयांना विनंती करेल की ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य सैनिकांनी महापुरुषांनी आपलं रक्त सांडून आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवण्याचं केवळ एवढं एकच काम आपल्याकडे आहे की आपण सर्व धर्म समभाव आपण सर्व एकत्रित नांदून आपण जाती जातीमध्ये भेद न करता कुठल्याही पद्धतीचा या देशाची या राष्ट्राची विकास होण्यासाठी आपण सर्वांनी एक मिळून हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम करावं अशी माझी इच्छा आहे. हे पुणे महानगरपालिकेचा हा जो घरटे प्रकल्प आहे याच्यामध्ये रस्त्यावरील छोटे छोटे उद्योग करणारे किंवा ज्यांना काही कामच जमत नाही किंवा अनेक अडचणी आहेत अपंग आहेत अशा सर्व झोपडपट्ट्यांमधील निवडक मुलं या ठिकाणी जमा केली जातात आणि त्यांच्याकडनं शिक्षण शारीरिक शिक्षण आरोग्य या सगळे प्रकारची काळजी येथील संस्था घेत असते आणि या मुलांना खरं तर आपल्या सभोवताली आपण सर्व पालकांसाठी एक विनंती करेल की आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरतो त्यावेळेस समाजामध्ये असे काही घटक आहेत की ते शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार नसतो अशा वेळेस आपण आपल्या पालकांनी सर्व पालकांनी सर्व समाजातील नागरिकांनी या घटकांना काही काळ काही वेळ आपण यांना दिला पाहिजे. यांना ज्या काही सुविधा मिळू शकत नाहीत महानगरपालिकेकडनं मिळू शकत नाही किंवा स्नेह माणसाचा आपला कौटुंबिक जो काही वेळ आहे तो इथे एक तासभर घालवला तर या मुलांना त्याचा खूप फायदा होईल आणि हे भारताचं भविष्य आहे. हे भविष्य घडण्यासाठी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं या प्रकल्पांमध्ये अशा अनेक अनाथालयामध्ये वृद्धाश्रमात आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि अशा ठिकाणी आपण भरघोस मदत करून यांना पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून भारत एक सक्षम सशक्त राष्ट्र बनल. अर्जुनराव बनकर प्रतिष्ठान आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याच्या वतीनं समस्त भारतातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.